ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की एकीकडे आपला जीव जोखमीत टाकून आमचे पोलीस वेगवेगळे ऑपरेशन्स करतात आणि सुदूर जंगलामध्ये अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाऊन ऑपरेशन संपन्न करून माओवादाचा खात्मा करतात आणि त्याचवेळी आपल्या नागरिकांमध्ये विश्वास वाढला पाहिजे या दृष्टीने मग पोलीस दादा लोरा खिडकी सारखी योजना असेल, उडान सारखी योजना असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शासकीय योजना देखील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासोबत विकासाच्या प्रवाहामध्ये शेवटचा व्यक्ती कसा येऊ शकेल, कारण शेवटी माओवाद्यांनी प्रयत्नपूर्वक समाजाच्या मुख्य धारेतनं जो काही जंगलातला व्यक्ती आहे, आतला व्यक्ती आहे, गावातला व्यक्ती आहे, याला कसं दूर ठेवता येईल हा प्रयत्न केला. जिल्हा प्रशासन आणि योजना त्याच्यापर्यंत पोहोचायलाच नकोत असा प्रयत्न केला. आज त्या जिल्हा प्रशासनाला मदत करत या सगळ्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून होतोय. मला देखील अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आणि अगदी दूर सुदूर आतल्या जंगलातल्या वेगवेगळ्या आउटपोस्टवर गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधल्यानंतर आज ज्यावेळेस शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत त्यावेळी त्यांचं समाधान देखील मला पाहायला मिळतं. आपल्याला कल्पना आहे की अनेक वर्षापर्यंत गडचिरोली एक प्रकारे शासकीय व्यवस्थेत पनिशमेंट पोस्टिंग आणि आम्ही आमचा शेवटचा जिल्हा मानायचो, विकासापासून दूर असा जिल्हा मानायचो, पण ही संकल्पना आपण बदलली. आणि मी मागच्या वेळेसही सांगितलं की गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाहीये, गडचिरोली हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे. महाराष्ट्र इथनं सुरू होतो, त्यामुळे महाराष्ट्र जर इथनं सुरू होत असेल तर या जिल्ह्याचा विकास हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि आपण बघितलं असेल 15 ते 19 जेव्हा मला संधी मिळाली त्याही काळामध्ये किंवा आता पुन्हा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याच्या विकासाचा प्रयत्न मी असेन, आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील, आम्ही सातत्याने केला.